कुंभी पंजीकरण खोज के मुद्दे पर निरंतर सरकार और सरकार के ही मंत्री छगन भुजबल के बीच अल्फाजी वैमनस्य प्रतीत हो रहा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व मंत्री अनिल देशमुख ने सरकार में तालमेल न होने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि भुजबल को यदि उनका मत रखना है तो वह मंत्रिमंडल में रखे, लेकिन वह बाहर आकर कुछ अलग ही बोलते हैं, जिससे इस सरकार का गलत तालमेल स्पष्ट हो रहा है। मुझे ज्या पद्धतीने या सरकारचा कारभार चालू आहे, त्यांच्याच मंत्रिमंडळातील अतिशय सीनियर मंत्री बाहेर येऊन एक बोलतात, खरोखरच भुजबळ साहेबांना त्यांचं मत व्यक्त करत आहे तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे। पण सरसकट मंत्री बाहेर येतात, एक वक्तव्य देतात, तिकडे राधाकृष्ण विखे पाटील बोलतात की भुजबळांचा राजीनामा घेतला पाहिजे। म्हणजे या सरकारचा ज्या पद्धतीने कारभार चालू आहे, आपण पाहता की कशा पद्धतीचा चुकीचा कारभार या सरकारचा चालू आहे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे। साथ ही साथ उन्होंने इस वक्त आशा जताई है कि मुख्यमंत्री आज की सभा में योग्य निवेदन रखेंगे, और उन्होंने ये भी कहा कि हम चाहते हैं कि मराठाओं को आरक्षण जरूर मिले, लेकिन ओबीसी के आरक्षण पर कोई खतरा निर्माण न हो। आज विधानसभा में बहुतेक माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीत काही निवेदन करतील असं वाटतं, काय निवेदन करतात पाहू। आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, याच्यावरती दुमत नाही। आमचं म्हणणं एकच आहे की पण ओबीसी समाजाला धक्का लागू नये, एवढंच आमचं मत त्याच्यामध्ये आहे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।